नमस्कार मराठी परिवार या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत पित्तावर अतिशय प्रभावी उपाय खर्च न करता तुमचे पित्त या नाहीसे होते या उपायाने बऱ्याच जणांना फायदा झाला आहे तुम्हालाही नक्कीच फायदा होईल फायदा झाल्यास कमेंट्स करायला विसरू नका या उपायासाठी लागणार आहे कोरपड कोरपड ही सर्वांना माहीत आहे कोरपड ही पोटाचे आजार बरे करते कोरपड मॅजिकल प्लांट आहे याच्यात कॅल्शियम झिंक व्हिटॅमिन ए बी सी आणि ऍसिड सारखे बहुतेक आजारासाठी कोरपड हा अँटीबायोटिक म्हणून काम करतो चला बघूया कोरपडीचे काही फायदे पोट दुखत असल्यास एक कप पाण्यात दोन चमचे कोरपडचा रस टाकून पिल्यास पोट दुखणे कमी होते कोरपड जेवढी केस केसांसाठी फायदेशीर आहे तेवढीच पोटाच्या आजारावर देखील या कोरपडीचा तेवढाच फायदा आहे कोरपडी पित्तासाठी अत्यंत फायदेशीर आहे चला तर पाहूया पित्तासाठी या कोरपडीचा उपयोग कसा करायचा ज्या व्यक्तीला पित्त होत असेल त्या व्यक्तीने सकाळी उठल्याबरोबर कोरपडीचा एक तुकडा घ्यायचा असा एक तुकडा घ्यायचा त्याच्यामधला असा गर काढायचा छोटासा तुकडा असा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि या तुकड्यावरच सर्वांना माहीत असणारी ही हळद हळद घ्यायची आहे हळद सर्वांना माहीत आहे हळदी आरोग्यदायीनी आहे त्याचा वापर पित्तासाठी सुद्धा आपण करू शकतो त्याचा वापर अशा प्रकारे करायचा आहे त्या गरावरती चिमुडभर टाकून त्याला थोडस एकजीव करायचा आहे म्हणजेच असं घसरून घ्यायचं आहे असा असा हा तुकडा करायचा आहे हा घर घ्यायचा रोज सकाळी उठल्याबरोबर हा घर जसं आपण टॅबलेट हॉस्पिटलमधली टॅबलेट खातो तसेच तसाच हा घर तोंडात टाकायचा आहे गिळून घ्यायचा आहे गिळून घेतल्यानंतर एक, तासानंत, एक तासानंतर एक तासानंतर तुम्हाला पाणी प्यायचं असेल जेवण करायचं असेल तर करून घ्यायचं एक तास काहीही खायचं नाही आणि हा उपाय लगातार आठ दिवस केल्यास तुमचं पित्त नाहीसं होणार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद